राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभार प्रस्तावावरच्या चर्चेच्या समारोपात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज राज्यसभेत केंद्र सरकारची भूमिका विषद करत प्रस्तावाचं अनुमोदन केलं. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत असताना देशाला दिशा आणि गती देण्यासाठी अनेक स्तरांवर प्रयत्न करण्यात येत आहेत असं पंतप्रधान म्हणाले. कोरोना ही एक जागतिक महामारी असून या संकट काळात भारतानं एकजुटीनं दिलेल्या लढ्याचं जागतिक स्तरावर कौतुक झालं. या लढाईत आरोग्य कर्मचारी, डॉक्टर्स, शास्त्रज्ञ आणि स्वच्छता कर्मींनी केलेल्या अथक परिश्रमांबद्दल पंतप्रधानांनी त्यांचं अभिनंदन केलं. देशात कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेत देशानं उल्लेखनीय टप्पा पार केल्याचं त्यांनी सांगितलं. आज 100% डोज के लक्ष्य की ओर हम तेज गति से आगे बढ़ रहे हैं. हमारे फ्रंटलाइन वर्कर, हमारे हेल्थ केयर वर्कर्स, हमारे वैज्ञानिक, इन्होंने जो काम किया है उसकी सराहना करने से भारत की प्रतिभा तो खिलेगी खिलेगी, लेकिन इस प्रकार से जीवन खपाने वाले लोगों का भी हौसला बुलंद होगा और इसलिए सदन बड़े गौरव के साथ उनका अभिनंदन करता है. कोरोना संकट काळात केंद्र सरकारनं केलेल्या विविध उपाययोजनांचा तसंच देशातल्या नागरिकांना दिलेल्या सेवा सुविधांचा पंतप्रधानांनी आपल्या भाषणात आढावा घेतला. देशाच्या प्रगतीत आलेल्या अनेक अडथळ्यांना दूर सारून प्रत्येक क्षेत्रात विकासाची गती कायम ठेवली. कोणताही प्रकल्प बंद पडू दिला नाही. गरिबांना पक्की घरं देण्याच्या दिशेनं प्रयत्न सुरू असल्याचं पंतप्रधानांनी सांगितलं. कोरोना काळात शेतकऱ्यांनी अपार कष्ट घेऊन अन्नधान्याचं विक्रमी उत्पादन घेतलं. शेतकऱ्यांना देखील त्यांच्या उत्पादनासाठी उच्च आधारभूत किंमत देण्यात आली. तसंच थेट लाभ हस्तांतरण योजनेद्वारे शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे जमा करण्यात आल्याचं पंतप्रधानांनी सांगितलं. पायाभूत सेवा सुविधांशी निगडीत अनेक प्रकल्प याच काळात पूर्ण झाले. भारताच्या स्टार्टअप उद्योगानं जगातल्या अव्वल 3 क्रमांकांमध्ये स्थान मिळवलं. COP27, G20 समूह अशा वैश्विक पातळ्यांवर भारताचं नेतृत्व मान्य केलं गेलं असं पंतप्रधान म्हणाले. संरक्षण क्षेत्राला आत्मनिर्भर बनवण्याचा प्रयत्न सरकारकडून केला गेला. जगाकडूनही भारताच्या कामाची दखल घेतली गेली असं ते म्हणाले. देशाचा विकास हा राज्य आणि केंद्र सरकारच्या समन्वयानंच घडू शकतो यावर आपला ठाम विश्वास असल्याचं पंतप्रधान म्हणाले. काँग्रेस पक्षानं त्यांच्या सत्ताकाळात अनेक राज्यातली सरकारं अस्थिर करण्याचा प्रयत्न केला. आजचा काँग्रेस पक्ष हा शहरी नक्षलवादाला प्रोत्साहित करत असल्याची टीका पंतप्रधानांनी आपल्या भाषणात केली. कि काँग्रेस एक प्रकार से अर्बन नक्सल के चुंगाल में फंस गई है. उनकी पूरी सोचने के तरीकों को अर्बन नक्सलों ने कब्जा कर लिया है और इसलिए उनकी सारी सोच गतिविधि डिस्ट्रक्टिव बन गई है और देश के लिए चिंता का विषय. बड़ी गंभीरता से सोचना पड़ेगा. अर्बन नक्सल ने बहुत चालाकी पूर्वक कांग्रेस की इस दुर्दशा का फायदा उठा करके उसके मन को पूरी तरह कब्जा कर लिया. उसके विचार प्रवाह को कब्जा कर लिया है और उसी के कारण बार बार ये बोल रहे हैं इतिहास बदल रहा है. आपलं सरकार हे संकुचित मनोवृत्तीतून काम करत नाही तर आमचं विकासाला प्राधान्य असल्याचं पंतप्रधानांनी सांगितलं.